आज का स्पेशल। हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज का स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपण आपल्या कार्यक्रमात नेहमीच सीझनल रेसिपीज पण दाखवत असतो। सध्या फणसाचा सीझन चालू आहे, म्हणूनच आज एक मस्त फणसाची रेसिपी आपण बघूया आणि ती दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहे आदिती साठे। हाय आदिती। हाय, कुठली रेसिपी दाखवतेस तू फणसाची? आज आपण बघणार आहोत फणसाचं सांदण। मला साहित्य सांगशील? साखर आहे, बरका फणसाचा रस काढलेला आहे, तांदळाचा रवा आणि हे आपण काजू बेदाणे घेतलेले आहेत। आपण आधी रवा थोडासा शिजवून घेऊयात। बरं, पॅन घेतेच, एक चमचा रे। किती चमचे घेतलंस तू? हे 2 चमचे घेतलंय मी। आता पाणी घालते थोडंसं। आपण ह्याच्यात पाणी फक्त थोडंसं मिक्सिंग पुरतंच, बस बस एवढं। हो बस, गॅस चालू करते। आता आपण याचं काय करणार आहोत? आता आपण हे फणसाच्या पल्पमध्ये एकत्र करणार आहोत। शिजल्यानंतर झाकण ठेवूया ह्याच्यावरती। शिजायला 1 मिनिट बास होतं, कारण आपण हा तांदूळ ॲक्च्युअल तुपावरती भाजून घेतलेला आहे। बरं, आणि त्या भाजून झालेल्या तांदळाचा मिक्सरवर बारीक रवा काढलेला आहे, त्यामुळे तो खूप वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजतो। ही रेसिपी मूळची कुठली आहे? मूळची ही कोकणातलीच रेसिपी आहे। ॲक्च्युअल फणस, बरका फणस तसाच्या तसा खायला कोणी मागत नाही, त्याच्यामुळे वाया नाही घालवायचं, मग त्याचं काहीतरी करायचं, म्हणून ही रेसिपी ॲक्च्युअल अस्तित्वात आली। बर, गॅस बंद करते। हे झालेलं आहे आपलं। आता आपण हे मिक्सिंग करून घेऊयात। त्याच्यात घालायचंय, हा आपण हा शिजलेला तांदळाचा रवा। फणसाचा पल्प, ह्याचा काय प्रमाण असेल? आता साधारण आपण हे 2 चमचे घेतलंय, त्याला आपल्याला 1/2 ते 1.5 वाटी आपल्याला फणसाचा पल्प लागणार आहे। ह्याच्यामध्ये पण साखर आहे आणि आपल्याला शिवाय वरून साखर थोडीशी घालायची। आपण फणसाचा पल्प ह्याच्यामध्ये खरं तर मिक्स केला आहे, पण घरच्या घरी कसा काय तयार करता येईल? ॲक्च्युअल बरका फणसाचे गरे खूप असे गिळगिळीत असतात, तर ते चाळणीवरती घालायचे आणि त्याच्यामध्ये साखर घालून ते फेसलं की खाली चाळणीतनं खाली रस पडतो त्याचा। पण आता ह्याच्यामध्ये साखर घालून घ्या 1 चमचा। किती गोड आवडतं? हल्ली गोड सगळे कमी खातात, त्याच्यामुळे आपण जरा कमी साखर घालूयात। आता कढई ठेवतेस। कोकणातल्या अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज आहेत? ॲक्च्युअल पातोळे, पानगी हे सगळे मेन कोकणातले पदार्थ आहेत। हळदीच्या पानावरचे असतात पातोळे, केळ्याच्या पानावरची पानगी असते, म्हणजे त्या त्या ठिकाणी उगवणारं जे पीक आहे तिथे तिथे ते त्याचा त्याचा स्वाद घेऊन पदार्थ बनवणाऱ्या सुगरणी तिथे आहेत। आपण उलटनं घेऊया, ढवळू। हा, तर ह्याचं आपल्याला काय करायचं? आता ह्याची आपल्याला, आपण गोडाचा शिरा जसं करतो तसं मूत पडेल इतपत ते घट्ट व्हायला पाहिजे। हे आता आपलं होत आलेलं आहे, मूत पाडायचे आता आपल्याला। ह्याला तूप लावून घेऊया, छोटा चमचा देते। तूप का लावून घेतोय आपण? याला ते वाटीला चिकटायला नको आणि छान मूत पडावी आणि एक तूप, साजूक तुपाचा स्वादही त्याला चांगला लागतो। कुठल्याही गोड पदार्थाला सुद्धा, म्हणजे गोड शिरा जरी आपण केला तरी त्याला साजूक तुपाचा वास छान लागतो। आणि आपण गरम गरमच त्या, म्हणजे मूत पाडायला गरमच असावं लागतं का? हे गार सुद्धा चालू शकतं, पण खायला देताना आपण गरमच खायला देतोय त्याच्यामुळे। मूत पाडल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावरती छान डेकोरेशन करणार आहोत।
बदाम काजू वाट बघतात असत. जास्त अट्रॅक्टिव्ह करायचं का म्हणजे मुलं खातील अजून. स्माइली हो. हे झालं फणसाचं सांदण. थँक्यू. पुन्हा वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा राम बंधू आज काय स्पेशल. आज आपण बघतोय प्लेट स्टायलिंग आणि ते दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे ना आपली अमिताताई. आज काय स्पेशल.